नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बाकी पदही आहे, 13,521 पदांची भरती जी आहे 2019 मध्ये तुम्ही जे फॉर्म भरलेले होते त्याबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती अधिवेशनामध्ये विद्यार्थी मित्रांनो माननीय श्री ग्रामविकास मंत्री जे आहेत त्यांनी काय उत्तर त्याबद्दलचं दिलेलं आहे तिची माहिती आपण पाहणार आहोत ऑफिशियली। तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न होता राज्य जिल्हा परिषदांमधील भरती प्रक्रिया प्रलंबित असल्याबाबत, याच्यावरती त्यांनी उत्तर काय दिलेले तेही आपण पाहणार आहोत। तर एवढ्या सारे जे विद्यार्थी मित्रांनो प्रतिनिधी आहेत त्यांनी हा प्रश्न जो आहे तो विचारलेला होता, या ठिकाणी आपण ती सारी नावं पाहणार नाहीत आता। तर पहा सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय। पहिला प्रश्न होता, राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत विविध संवर्गाच्या 13,521 पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध होऊ नये, ग्रामविकास व सामान्य प्रशासन विभागाच्या समन्वय अभावी। तर पहा विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचं, या ठिकाणी आपल्याला माहिती असेल ग्रामविकास विभाग 2 ऑगस्ट 3 ऑगस्टला जे त्यांनी पत्र काढून जिल्हा परिषदांना सांगितलेलं होतं की डेटा घ्या, त्याचबरोबर सामान्य प्रशासन विभागाचा जो पण समन्वय आहे ह्या दोघांच्या समन्वयाअभावी भरती प्रक्रिया 4 वर्षापासून प्रलंबित आहे मे 2022 मध्ये व त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय। त्यानंतर दुसरा आहे, असल्यास सदर भरतीच्या अनुषंगाने राज्यभरातील सुमारे 13 लाख सुशिक्षित बेरोजगार गोरगरीब युवकांकडून परीक्षा शुल्क भरून घेतलेले आहेत, त्याचे 25,87,00,000 रुपयाची रक्कम शासनाकडे जमा असल्याचे निदर्शनास आलेलं आहे, हेही खरं आहे काय। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो पुढे पहा, हे खरं असल्यास उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय आणि त्यानुसार सदर पदभरती सत्वर पूर्ण करण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे व करण्यात येत आहे। तर पहा ही भरती करण्यासाठी काय कार्यवाही चालू आहे तुमची त्याबद्दल विचारलेलं आहे आणि नसल्यास त्यासाठी विलंब का झालेला आहे त्याची कारणे देखील मागितलेली आहेत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो आता पहिला प्रश्न या ठिकाणी श्री गिरीश महाजन ग्रामविकास मंत्री ते देत आहेत। हे पहिला प्रश्न म्हणतायत ते अंशतः खरं आहे, 13,521 पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि 2 नंबरचा प्रश्न अंशतः खरं आहे, शासनाकडे 25,87,00,000 रुपये जमा आहेत, या भरतीचे 13 लाख विद्यार्थ्यांचे अर्ज आलेले आहेत, हेही खरं आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर पहा 3 नंबरचा प्रश्न आणि 4 नंबरच्या प्रश्नाला ते काय म्हणतायत, असल्यास या प्रकरणी काय कार्यवाही चालू आहे आणि याला विलंब का झालेला आहे। तर 3 नंबरला म्हटले त्यांनी व आणि 4 नंबरला म्हटले ग्रामविकास विभागाच्या 10 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाशी संबंधित 5 संवर्गातील पदभरती जिल्हा परिषद स्तरावर जिल्हा निवड मंडळांमार्फत करण्याबाबत व त्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांना सूचना देण्यात आलेली आहेत आणि त्यानुसार कार्यवाही सुरू आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती असेल ग्रामविकास विभागाने 10 मे 2022 शासन निर्णय काढला होता, त्यानुसार त्यांनी 5 संवर्गाची कार्यवाही करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सर्व जिल्हा परिषदांना सांगितलेलं होतं, तीच जुनीच माहिती विद्यार्थी मित्रांनो त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। आणि सध्या आता करंट काय स्टेटस आहे एकदमचा, जो डेटा भेटलेला आहे की नाही, की वेळापत्रक कधी प्रसिद्ध होणार, परीक्षा कधी होणार, ही भरती कधी कम्प्लीट होणार, त्याबद्दल मात्र माहिती दिलेली नाही आहे। एकदम शॉर्टमध्ये फक्त सांगितलंय की 10 मेचा GR काढलेला आहे, त्यानुसार पदभरती करण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांना आदेश देण्यात आलेले आहे, हीच माहिती फक्त या प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्यांनी दिलेली। जर अजून विद्यार्थी मित्रांनो काय अपडेट आलं तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला नक्की जास्तीत जास्त लाईक करा। धन्यवाद।